नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मिशन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी दीपक पाटील हार्दिक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध स्पर्धा परीक्षा जसं की MPSC, PSI, STI, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक इत्यादींमध्ये वारंवार सतत विचारले गेलेले युनिक समानार्थी शब्द बघणार आहोत. मित्रांनो, हे सर्वच शब्द एकदा गो थ्रू जरूर होऊन जा, कारण यावरील आलेले प्रश्न हमखास मार्क्स देऊन जातात. चला तर सुरुवात करूया. सर्वात पहिला शब्द आहे अग्नी. ठीक आहे, अग्नी म्हणजे अनल, विस्तव, पावक, वन्नी. हे चार समानार्थी शब्द अग्नीसाठी आहेत. त्यापैकी विस्तव हा शब्द आपल्याला माहिती असेल, पण अग्नीला अनव, पावक व वन्नी म्हणतात हे देखील लक्षात असू द्या. पुढचा शब्द आहे अमृत. आता अमृत म्हणजे पियुष, सुधा. पुढचा शब्द अभिवादन. अभिवादनसाठी नमस्कार, नमन, प्रणाम, प्रणिपात. अक्षर. अक्षर या शब्दासाठीचे समानार्थी शब्द अविनाशी, पूर्ण उच्चाराचा वर्ण. अशा प्रकारे इथं हे चारही शब्दांचे समानार्थी शब्द व्यवस्थित लक्षात असू द्या. पुन्हा एकदा बघूया अग्नी. अग्नीसाठी अनल, विस्तव, पावक, वन्नी. तर अमृतसाठी पियुष, सुधा. अभिवादनसाठी नमस्कार, नमन, प्रणाम व प्रणिपात. अक्षरसाठी अविनाशी, पूर्ण उच्चाराचा शब्द. अशा प्रकारे हे समानार्थी शब्द आपण बघितले. आता पुढे बघूया. पुढचा शब्द बघूया अर्थ. अर्थासाठी पैसा व आशय. पुढचा आकाश. आकाशसाठी विविध शब्द आहेत जसं की आभाळ, गगन, अंबर, नभ, ख, अंतराळ, अंतरिक्ष, तारांगण, व्योम. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व शब्दांपैकी आपल्याला ख आणि व्योम हे दोन शब्द अपरिचित असतील, ते विशेष करून लक्षात असू द्या. पुढचा शब्द बघूया आश्चर्य. आश्चर्यासाठीचा समानार्थी शब्द नवल, अचंबा, विस्मय. ओके, पुढे अंग. अंगसाठीचे समानार्थी शब्द बाजू, अवयव, शरीर, काया, कुडी, तन. यापैकी कुडी हा शब्द विशेष करून लक्षात असू द्या. पुढे बघूया इंद्र. इंद्र म्हणजे सुरेंद्र, देवेंद्र, वज्रपाणी, वासव व शक्र. हे सर्वच्या सर्व शब्द इंद्रसाठीचे समानार्थी शब्द आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यापैकी सुरेंद्र, देवेंद्र, वज्रपाणी हे आपल्याला परिचित असतील, पण वासव व शक्र हे नवीन शब्द विशेष करून लक्षात असू द्या. पुढचा शब्द बघू कपाड. आता कपाड म्हणजे काय? ललाट, भाल व निढळ. हनुमान चालिसेमध्ये किंवा एखाद्या परमेश्वराच्या कौतुक स्तोत्रामध्ये ललाट व भाल हे शब्द तुम्हाला गेले असतील, पण निढळ हा शब्द कपाडसाठी विशेष करून लक्षात असू द्या. पुढचा शब्द बघू कंजूष. त्याच्यासाठीचे समानार्थी शब्द कद्रू, कवडी चुंबक, कृपण व चिक्कू. इथे कवडी चुंबक व चिक्कू हे शब्द आपल्याला गेले असतील, पण कुद्र व कृपण हे व्यवस्थित लक्षात असू द्या. पुढचा शब्द कष्ट. कष्टासाठी मेहनत व श्रम हे दोन शब्द येतात. पुन्हा एकदा बघूयात इंद्र. इंद्रासाठीचे समानार्थी शब्द सुरेंद्र, देवेंद्र, वज्रपाणी, वासव व शक्र. तसेच कपाडसाठीचे शब्द ललाट, भाल, निढळ. कंजूससाठीचे शब्द कद्रू, कवडी चुंबक, कृपण व चिक्कू. तसेच कष्टासाठी मेहनत, श्रम. पुढचा शब्द आहे कन्या. कन्यासाठीचे समानार्थी शब्द मुलगी, सुता, दुहिता, तनया. ठीक आहे, यापैकी मुलगी, तनया कदाचित माहिती असेल, पण सुता, दुय्या हे नवीन शब्द व्यवस्थित लक्षात असू द्या. पुढचा शब्द कावडा. कावडासाठी वायस, काक, एकाक्ष हे समानार्थी शब्द येतात. पुढे बघूया कुशल. कुशल म्हणजे निपुण, प्रवीण, वाकबगार, हुशार, पटू, तरबेज व निष्णात हे शब्द येतात. पुढचा शब्द बघूया खीर. खीरसाठी पायास व लापशी. विद्यार्थी मित्रांनो, कदाचित लापशी हा शब्द ऐकला असेल, पण पायास हा एक वेगळा शब्द खीरसाठी लक्षात असू द्या. पुन्हा एकदा रिव्हिजन करूयात. कन्या. कन्यासाठी मुलगी, सुता, दयिता, तनया. कावडासाठी वायस, का, एकाक्ष. कुशलसाठी निपुण, प्रवीण, वाकबगार, हुशार, पटू, तरबेज, निष्णात. खीरसाठी पायस व लापशी. ठीक आहे, आता पुढे बघूया. पुढचा शब्द आहे गणपती. गणपती म्हणजे परमेश्वराचे नाव आहे, गणपती भगवान. व त्यासाठीचे समानार्थी शब्द
गजानन, गणेश, विघ्नेश, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, विनायक, गौरीसूत हे सर्वेच्या सर्व शब्द तुम्ही एखाद्या व्यक्तीचे किंवा मित्राचे नाव म्हणून बघितले असतील. ठीक आहे, पुढचा शब्द बघूया घोडा. घोडासाठीचे शब्द आहेत अश्व, वारू, तुरुंग, वाजी व ह्यू. यामध्ये ह्यू व तुरुंग हे विशेष करून लक्षात असू द्या. पुढचा शब्द अमर्याद. अमर्याद म्हणजे अगणित, अपार, असंख्य व अमित. ठीक आहे, पुढचा बघूया अरण्य म्हणजे जंगल, याला रान, वन, विपिन, जंगल व कनन असे म्हणतात. या ठिकाणी हा कनन शब्द व विपिन शब्द अरण्यासाठी व्यवस्थित लक्षात असू द्या. पुन्हा एकदा बघूया गणपती. गणपतीसाठी गजानन, गणेश, विघ्नेश, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, विनायक, गौरीसूत तसेच घोडासाठी अश्व, वारू, तुरुंग, वाजी, ह्यू व अमर्यादसाठी अगणित, अपार, असंख्य तसेच अमित आणि आरण्यासाठी रान, वन, विपिन, जंगल व कनन हे शब्द व्यवस्थित लक्षात असू द्या. पुढचा शब्द आहे आई. आईसाठीचे समानार्थी शब्द माता, माय, जननी, जन्मदाता, माऊली व जन्मदात्री हे शब्द आहेत. याच्यात माता, माय, जननी, जन्मदात्री हे तर माहितीच असेल, पण माऊली हा देखील एक वेगळा शब्द आईसाठी लक्षात असू द्या. अनंत. अनंतसाठी अमर्याद, आकाश, असीम हे शब्द आहेत. तर आहारसाठी भोजन व खाद्य हे शब्द येतात. आठवण. आठवणसाठी स्मृती व ठेवा हे शब्द येतात. विद्यार्थी मित्रांनो, हे शब्द पुन्हा एकदा आपण बघूयात. आईसाठी माता, माय, जननी, जन्मदाता, माऊली, जन्मदात्री. तर अनंतसाठी अमर्याद, आकाश, असीमित. आहारसाठी भोजन, खाद्य. आठवणसाठी स्मृती व ठेवा. चला पुढचे काही शब्द आता बघूयात. पुढचा शब्द आहे अंक. अंक म्हणजे मांडी, आकडा. तर ऐटसाठी दिमाग, रुबाब, डोल. आपण म्हणतो ना का ऐटीत चालला, तर त्याचा अर्थ असतो दिमागदार, रुबाबदार व डोलदार. ठीक आहे, ऋषीसाठीचे समानार्थी शब्द मुनी व साधू. तर कमळसाठीचे समानार्थी शब्द अंबुज, पंकज, नीरज, राजीव, पदम, अब्ज, सरोज, नलिनी, उत्पल, अरविंद. यापैकी बरेच शब्द तुम्ही एखाद्या व्यक्तीचे बघितले असतील. ठीक आहे, पुन्हा एकदा रिव्हिजन करूयात. अंकसाठी मांडी, आकडा. तर ऐटसाठी दिमाग, रुबाब, डोल. ऋषीसाठी मुनी, साधू. तर कमरसाठी अंबुज, पंकज, नीरज, राजीव, पदम, अब्ज, सरोज, नलिनी व उत्पल, अरविंद हे शब्द येतात. पुढचे काही शब्द आता आपण बघूया. सर्वात पहिले कड. कड म्हणजे यंत्र, भांडणं, पोटात होणारी व्यथा. तर काडोखसाठीचा शब्द आहे तम, अंधार, तिमिर. यापैकी अंधार व तिमिर हे शब्द कानावर असतील, पण तम हा शब्द देखील काडोखसाठी येतो. पुढे बघूया किरण. किरणसाठी कर, अंशु व रश्मी हे शब्द येतात. पुढे बघूया खाद्य. खाद्यासाठी खाणे, आहार व अन्न हे शब्द येतात. पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. कडसाठी यंत्र, भांडण, पोटात होणारी व्यथा. तर काडोखसाठी तम, अंधार, तिमिर व किरणसाठी कर, अशु, रश्मी आणि खाद्यासाठी खाणे, आहार व अन्य हे काही समानार्थी शब्द येतात. पुढचा शब्द आहे खून. खून म्हणजे संकेत व इशारा. ठीक आहे, गर्व. गर्व म्हणजे अहंकार, दर्प, ताठा, घमेंड. आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीला काय गर्विष्ठ आहे, ताठेत चालतो, अहंकार आहे त्याला. त्यावरून गर्वसाठी अहंकार, दर्प, ताठा, घमेंड व गूढसाठीचे शब्द आहेत रहस्य व गुपित. आणि घरसाठीचा शब्द आहे भवन, गेहू, गृह, आलय, सदन, निवास, निकेतन. ठीक आहे, पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. खूनसाठी संकेत, इशारा. तर गर्वसाठी अहंकार, दर्प, ताठा, घमेंड. गूढसाठी रहस्य, गुपित. घरसाठी भवन, गेहू, गृह, आलय, सदन, निवास व निकेतन. यापैकी भवन, निकेतन, गृह, सदन, निवास हे शब्द बघितले असतील, पण आलय हा शब्द विशेष करून लक्षात असू द्या. पुढचा शब्द आहे चांदणे. चांदणे म्हणजे ज्योत्सना, कौमुदी, चंद्रिका,
व चंद्रप्रभा या शब्दांमधील काही शब्द एखाद्या व्यक्तीचे नाव म्हणून तुम्ही बघितले असतील. आता पुढचा शब्द चंद्र. चंद्रमध्ये सोम, सुधा, सुधांशु, रजनीनाथ, इंदू, निशानाथ, शशी, हिमांशु, शशांक व सुधांशु. विद्यार्थी मित्रांनो, यापैकी बरेच शब्द तुम्ही एखाद्या मित्राचे नाव म्हणून बघितले असतील. म्हणून जर एखाद्याचे नाव शशी, हिमांशु, शशांक, सुधांशु, इंदू इत्यादी असेल तर ते चंद्रचे उपनाव आहे किंवा समानार्थी नाव आहे हे लक्षात असू द्या. जरासाठीचा शब्द आहे वृद्धत्व व म्हातारपण. ठीक आहे. झाड. झाडासाठी तरु, वृक्ष, पादप, द्रुम व रख हे शब्द येतात. यापैकी तरु वृक्ष हे माहिती असतील, पण पादम, द्रुम, रुख हे शब्द विशेष करून व्यवस्थित लक्षात असू द्या. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या भाग सेकंडमध्ये उर्वरित शब्द आपण बघणार आहोत. सर्व शब्द खूप खूप महत्त्वाचे आहेत. एकदा नक्कीच गोथ्रू होऊन जा, कारण असेच असे हे परीक्षेत विचारले जातात व पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला देऊन जातात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या भाग दोनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.